नमस्कार, मी जयश्री, प्रसन्नस किचन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ज्वारीच्या पिठापासून स्टिक्स बनवणार आहोत. हे स्टिक्स चकली इतकेच कुरकुरीत होतात आणि साचा न वापरता चकलीसुद्धा बनवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एक कप ज्वारीचं पीठ घ्यायचं. हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. पीठ थोडं हलकं असतं म्हणून दाबून भरून घ्यायचं. नंतर त्याच कपाने एक कप पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, पाव चमचा हळद घालायची, एक चमचा लाल मिरची पावडर घालायची, एक चमचा धणे पावडर घालायची, एक मोठा चमचा सफेद तीळ घालायचे, एक मोठा चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आणि एक छोटा चमचा तेल घालायचं. सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं. गॅस बंद करायचा. पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी सोडून द्यायचं. 10 मिनिटानंतर तयार उकड एका परातीमध्ये काढून घ्यायची. आणि पाण्याचा हात लावून घट्ट पीठ मळून घ्यायचं. पीठ गरम असल्यामुळे पाण्याचा हात लावूनच पीठ मळून घ्यायचं, म्हणजे हाताला चटके बसत नाहीत. पीठ मळून झाल्यानंतर जितका आपल्याला गोळा हवा आहे तितका गोळा काढून घ्यायचा. आणि भाकरीसाठी आपण जसं मळून घेतो त्याच पद्धतीने इथे मळून घ्यायचं. ही प्रोसेस प्रत्येक वेळेस करायची आहे. नंतर एक गोळा करून घ्यायचा आणि पोळपाटावर थोडे कोरडं पीठ पसरवून हा गोळा पातळ चपातीच्या आकारा इतका लाटून घ्यायचा. पिठाची छान उकड काढलेली असल्यामुळे हे लाटायला सोपं जातं. थोडंसं पातळच लाटून घ्यायचं आणि नंतर सुरीच्या सहाय्याने काप करून घ्यायचे. हे स्टिक्स तयार आहेत. ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि दुसऱ्या पद्धतीने स्टिक्स कसे करायचे ते सुद्धा बघणार आहोत. प्रत्येक वेळेस गोळा मळून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने बारीक रोल करून घ्यायचा आणि कट करून स्टिक्स करून घ्यायचे. याच पद्धतीने आपण चकली बनवणार आहोत. त्यासाठी बारीक रोल करून घ्यायचा आणि चकलीचा आकार देण्यासाठी गोल करून शेवटचा भाग चिटकवून द्यायचा. ही प्रोसेस करायला खूप वेळ लागतो. यापेक्षा लाटून जर स्टिक्स तयार केले तर ते एकदम फटाफट तयार होतात. हे सर्व आपण आता तळून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर स्टिक्स सोडायचे. आणि बुडबुडे कमी झाल्यानंतरच स्टिक्स परतवायचे आहेत, नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते. आणि परतवल्यानंतर 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवर तळून घ्यायचं. याच पद्धतीने आपण चकलीसुद्धा तळून घेणार आहोत आणि स्टिक्ससुद्धा तळून घेणार आहोत. याच पिठाच्या तुम्ही चकलीचा साचा वापरून चकल्यासुद्धा करू शकता.
पण काही जणांकडे जर चकलीचा साचा अवेलेबल नसेल आणि चकलीची भाजणी अवेलेबल नसेल तर अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने स्टिक्स करू शकता, कारण दिवाळी आली की चकली तर झालीच पाहिजे आणि या स्टिक्स चकली इतक्याच कुरकुरीत होतात। तेव्हा तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशीच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, आणि दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा।